शेतकऱ्यांच्या मदतीसाठीचा प्रस्ताव मागच्या सरकारमध्ये अजितदादांनी पाठवला होता, मात्र तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दाबून टाकला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन झाला नाही आणि म्हणून अजित पवार आमच्या बरोबर आले असं शिंदे यांनी. मालेगावचा मिनी पाकिस्तान होत असून तिथं हिंदूंना कमी करण्याचं कारस्थान सुरू असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. मालेगावमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढत असल्यानं मालेगावसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय देण्याची मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली. फडणवीसांना विपश्यनेची गरज असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आणि त्याचबरोबर फडणवीसांना दोन ज्युनियरच्या हाताखाली काम करावं लागत असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला. तर महाराष्ट्र दिल्लीचं पायपुसणं झाल्याचंही ते म्हणाले. विधान परिषदेमध्ये गिरीश महाजनांच्या फोटोवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले. दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबतचा गिरीश महाजनांचा फोटोज एकनाथ खडसेंनी विधान परिषदेत दाखवला. गिरीश महाजनांची एसआयटी चौकशी करत त्यांच्या राजीनाम्याची अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मागणी खर्सनी विधान परिषद. सुधाकर बडगुजर यांनी एसीबी कारवाईनंतर संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस चुकीच्या केसेस आमच्यावर दाखल करतात, बदनामी करतात. गेल्या 53 वर्षांच्या कारकिर्दीत चुकीचं काम केलं नाही, फसवणुकीचे आरोप खरे ठरले तर एसीबीच्या एसपींसमोर जाहीर आत्महत्या करेन असा इशारा बडगुजर यांनी दिला. सलीम गुत्ता आणि सुधाकर बडगुजर प्रकरणावरून मंत्री दादा भुसेंनी खळबळजनक विधान केले. सुधाकर बडगुजरचा मुंबईतला गॉडफादर कोण आहे हे समोर येईल असं विधान दादा भुसेंनी केलं. डॉक्टर हेडगेवार गोळवलकर गुरुजींना अभिवादन करण्यासाठी आरएसएसकडून महायुतीच्या आमदारांना आज निमंत्रण देण्यात आलंय. शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले, मात्र या मुद्द्यावर शरद पवार गटानं अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका 2025 होतील असा टोला राज ठाकरेंनी लगावलाय. देशात सध्या मेरी मर्जी असा कारभार सुरू आहे आणि या त्यामुळे सध्या निवडणुका आयोग आणि कायदा असं काही नसल्याचं सांगत राज ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारला टोला लगावला. नवी मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडले. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या माजी नगरसेवक विजय माने, दिलीप घोडेकर, मनोहर जोशी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत इतर 107 पदाधिकारी शिंदे गटाकडे गेले. नाशिकच्या येवला तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलनं 3 जागा जिंकल्या तर एका जागेवर अपक्षानं बाजी मारली. प्रहार संघटना आणि अपक्षांनी सर्वसाधारण जागेवरचे अर्ज मागे न घेतले आणि निवडणुकीमध्ये चुरस वाढली होती. विजय उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. विकासाचा ध्यास म्हणजे